आपण सुरुवात करतोय बेटी एडवर्ड्सच्या कोट पासून की इफ यू हॅव फाउंड अ डोअर टू द प्रोसेस आय थिंक युअर डिस्कवरी हॅज लिटिल टू डू विथ आर्ट. आर्ट इज अ स्पेशलिस्ट ऍक्टिव्हिटी इन द कल्चर अँड इज जस्ट अ सिम्पटम ऑफ द प्रोसेस ऑफ सीइंग. इथे असं ती म्हणते की तुम्हाला जर तुमच्या परसेप्शनची प्रोसेस समजली असेल तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसचं कलेशी फार कमी संबंध आहे. कारण की कला म्हणजे एक स्पेशलिस्ट एक काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे, एक विशिष्ट अशी काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे जी या टोटल कल्चरचा भाग आहे. म्हणजे कल्चरमधून जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या कृतीकडे बघतो, व्यक्तीच्या कृतीकडे बघतो, तेव्हा ती कला ठरत असते. मी जेव्हा माझ्या स्टुडिओमध्ये बसून काहीतरी रेगोट्या मारत असतो पेपरवरती, तेव्हा ती कला कशी काय असू शकेल? ती माझी केवळ एक प्रोसेस असू शकेल? तर हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्याचमुळे तो एक केवळ सिम्पटम आहे. म्हणजे कशाचा सिम्पटम आहे? प्रोसेस ऑफ सीईंगचा सिम्पटम आहे. म्हणजे जणू काही इफेक्ट आणि कॉज आणि इफेक्ट असा जो आहे भाग, त्याचा तो भाग आहे. म्हणजे ते केवळ माझ्या बघण्याचं ते एक केवळ चिन्ह आहे. तर प्रतिमा म्हणजे काय? मुळातच आपल्याला एक गोष्ट इथे बघितली पाहिजे की प्रत्यक्ष वस्तू, दृश्य आणि प्रतिमा याच्यामध्ये फरक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला असं बघताना सायकोलॉजी ऑफ परसेप्शनचा आपल्याला इथे अंतर्भाव करावा लागतो. मूलभूत बघणं म्हणजे काय? आता हे अर्नस्ट मॅकचं एक जे चित्र आहे तुम्हाला दिसत आहे इथे, हा एक भौतिक शास्त्रज्ञ व तत्वज्ञ होता. यांनी असं एक चित्र काढलं की जे चित्र काढण्याचा उद्देश असा होता की आपण कसं जगाकडे बघतो आणि आपल्या या दोन भोकातून, म्हणजे लिटरली भोकातून आपण बघत असतो, या भोकांमध्ये आपले हे डोळे बसवलेले असतात. तर त्याच्यामुळे डावा डोळा आपल्याला इथे दिसतोय, त्याचा स्वतःचा डावा डोळा, आणि मग त्या डाव्या डोळ्यातून त्याला काय, थोडंसं नाक दिसतंय, थोडंसं मिशी दिसतेय, आणि मग त्याचं उरलेलं शरीर दिसतंय, त्यांनी पाय असे पसरून ठेवलेले आहेत, आणि मग तो समोर काहीतरी बघतोय आणि त्याच्या हातामध्ये पेन्सिल आहे. तर हा जो परसेप्च्युअल कॉन्शियसनेसचा भाग आहे, सजगतेचा भाग आहे, की आपण सजग असतो का बघताना, की आपण आपण जे बघत असतो ते खरंच आपण बघत असतो की आपला मेंदू आपल्याला काहीतरी ओळख देत असतो, हे जाणून घ्यायची इथे गरज आहे, काही क्वेश्चनिंग करायची इथे गरज आहे. परंतु ह्या छोट्याशा ड्रॉइंगद्वारे आपल्याला एक लक्षात येतं की आपण आपल्या प्रक्रियेकडे यायला हवं, आपण आपल्या बघण्याच्या क्रियेकडे यायला हवं, आणि ह्याच्यातून जे व्हॉट इज पिक्चर असं जे काही इथे चित्र दिसतंय WJT Mitchell या तत्वज्ञाचं, आणि यांनी हे चित्र इथे दाखवले आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की इथे जी मेणबत्ती दाखवलेली आहे ती ॲक्च्युली उलटी दिसायला हवी, परंतु ती सुलटीच दिसते आहे. म्हणजे मुळातच विज्ञान जरी आपल्याला असं सांगत असलं की ती प्रतिमा आपल्या अंतःचक्षूमध्ये ती उलटी दिसत असते, परंतु ॲक्च्युली आपल्याला जे सगळं जग दिसत असतं ते सरळच दिसत असतं. म्हणजे हे जे भाग आहेत छोटे छोटे बारकावे, हे आपल्याला बघता यायला पाहिजेत. आणि सायंटिफिक ॲप्रोच, म्हणजे ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हटलं जातं, असा वैज्ञानिक दृष्टिकोन आपला कलेच्या संदर्भामध्ये आपला येऊ शकतो का? हा एक फार मोठा प्रश्न आहे की कलेकडे केवळ एक भावनेच्या भावना विवलतेच्या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे. मन म्हणजे जणू काही आरसा आहे. आता ही आरशाची जी प्रतिमा आपण इथे घेतोय समजून घ्यायला, ती याच्यासाठी की आपल्याला असं वाटतं की आपण रोज आरशात बघतो आणि आपण स्वतःकडे बघतोय आणि आपण अरे हा मीच आहे, अरे पण आपण असं म्हणत असतो की हा मीच आहे, हे अर्धसत्य असू शकतं किंवा हे अतिशय खोटं असू शकतं. ही माझी प्रतिमा आहे, कारण की ती प्रतिमा जी असते ती कम्प्लिटली इन्व्हर्टेड असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण स्वतःला कधीच पाहू शकणार नाही खऱ्या अर्थी. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याकडे पाहतोय, आरशात पाहतोय तेव्हा, पण ऍक्च्युली लोकांना आपण त्या प्रतिमेसारखे दिसत नसतो.
तर मुळातच जिथे आरशातली प्रतिमा देखील ही प्रत्यक्षापासून अतिशय वेगळी असते, तिथे आपण डोळ्याने बघून मेंदूने काहीतरी त्या प्रतिमेचं केलेलं इंटरप्रिटेशन हे काहीतरी वेगळंच असू शकतं. म्हणजे इथे आपल्याला उजवीकडे दिसतंय, मी एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये जात होतो तेव्हा कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीच्या या डस्टबिन्स बाळत घातलेल्या होत्या दोन. तर हे जे तुम्हाला दिसतंय वरती जे दिसतंय निळं आणि पिवळं पिवळसर आणि पांढरसर, ते ऍक्च्युअली त्याचं झाकण आहे जे स्विवल करतं आणि त्याच्यातून आपण कचरा टाकतो. ते उलटं करून ठेवलेलं आहे आणि आता क्षणात मला काहीतरी असं वाटलं वेगळं वाटलं तिथे, म्हणून मी त्याचा फोटो घेतला. तर वेगळं काय वाटतंय खरं? तर ते डोळ्यासारखं दिसतंय. आता हे जेव्हा क्षणार्धात मला लक्षात आलं की अरे काहीतरी डोळा किंवा तोंड उघडं असं काहीतरी दिसत आहे क्रिएचर आहे तो, आणि नंतर मग मी हा ही इमेज खालची जी इमेज आहे ती शोधली की सिमिलर इमेज शोधली आणि ती तुम्हाला इथे दाखवतोय मी की अशा सारखं काहीतरी जणू काही एक अक्ष आहे एक डोळ्याचा माणूस आहे असं काहीतरी दिसतंय. म्हणजे आता तुम्हाला जर ही इमेज दिसली असती तर तुम्ही काहीतरी वेगळंच बघितलं असतं त्याकडे. तर ह्या अनुषंगाने आपल्याला आपल्याला अल्वा नोए हा जो मॉडर्न फिलॉसॉफर आहे याचं एक इथे कोट आपण इथे बघतोय, परसेप्शन इज नॉट समथिंग दॅट हॅपन्स टू अस ऑर इन अस, इट इज समथिंग वी डू. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण जे बघतोय आणि आपल्याला ते बघण्यातून जे काही कळतंय हे अतिशय नैसर्गिक आहे अतिशय बायोलॉजिकल आहे, परंतु हा आपला एक फार मोठा गैरसमज असू शकतो. ऍक्च्युली आपण त्याच्यामध्ये कार्यरत असतो, आपली बुद्धी त्याच्यामध्ये कार्यरत असते आणि वेगवेगळ्या प्रकारचं आपण इंटरप्रिटेशन त्या बघण्याचं त्या क्षणात करत असतो. तर ही बाब आपल्याला नेहमीच समोर ठेवली पाहिजे आणि या अनुषंगाने मन आणि आरसा ही जी प्रतिमा आहे ही आपण इथे बघतोय. आणि मग ह्या दुसऱ्या प्रतिमेचं जे वेगळे पण आपल्याला जे जाणवलेलं असतं ते आपण आपल्या कलेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. इथे प्रभाकर बरेंची ही जी बिटवीन लीफ अँड स्नेल हे जे चित्र आपण इथे घेतोय उदाहरण म्हणून, ते याचसाठी की इथे कसं बघा प्रतिबिंबाचा संबंध आहे की परंतु हे प्रतिबिंब आपल्याला सामान्यपणे आपल्याला ज्या प्रकारचं प्रतिबिंब दिसतं तसं काही इथे अजिबात दिसत नाहीये. आपल्याला जणू काही ते पान जणू काही एखाद्या माणसासारखं उभं राहिलेलं आहे आणि त्याची सावली म्हणा किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्याला तिथे पडलेलं दिसत आहे छोट्याशा डबक्यासारख्या आकारामध्ये. तर मुळातच ही जी काही प्रतिमा तयार होते, आता इथे प्रतिबिंबाचीच प्रतिमा बरवेंनी तयार केलेली आहे, तर ही तयार होताना त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट वस्तू बघून जे काही त्यांच्या मनामध्ये तरंग उमटले असतील त्या तरंगांचं त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे त्यांच्या डायऱ्यांमध्ये आणि मग ती अशी काहीतरी प्रतिमा ही वेगळ्या अर्थी ती तिथे तयार झालेली आहे चित्रांमधून आणि मग त्याला काहीतरी नाव दिलेलं आहे किंवा त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झालेला आहे. तर मुळातच ही जी अतिशय गुंतागुंतीची अशी जी प्रक्रिया आहे बघण्यातून प्रतिमा तयार होण्याची, आधी आपल्या मनात आणि मग नंतर आपल्या कॅनव्हासवर, तर ही प्रतिमा निर्मितीकडेच आपण बघायला शिकलं पाहिजे आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा. तर याचं सृजन कसं होतं, म्हणजे या प्रतिमेचं सृजन कसं होत असतं आणि याच्यामध्ये बोधन क्रिया म्हणजे कॉग्निशनचा किती भाग असतो आणि प्रतिमेच्या प्रतिमेचा किती प्रभाव असतो? मुळातच कॉग्निटिव्ह ट्रायंगल जो असतो तो असतो थॉट्स इमोशन्स आणि बिहेवियर, की केवळ आपल्या भावना असतात असं नाही, त्या भावनांच्यावरती आपण काहीतरी विचार केलेला असतो आणि त्या विचार तसा केलेला असतो म्हणून आपलं बिहेवियर तसं झालेलं असतं. म्हणजे आता ह्या संदर्भात जर बघायचं झालं तर बिहेवियर म्हणजे आपण चित्र काढतो काहीतरी किंवा आपण काहीतरी कलाकृतीची निर्मिती करतो, तर हे आपलं बिहेवियर झालं. परंतु त्या बिहेवियरच्या आधी आपल्या मनामध्ये कुठल्या भावना आल्या आणि भावना जास्त प्रबळ होत्या की त्या भावनांचा विचार जास्त प्रबळ होता हे आपण बघितलं पाहिजे. आपण सरसकट आपण त्या भावनेला भावना म्हणतो परंतु कदाचित त्या भावनेचा विचार जास्त प्रबळ असू शकतो. तर हा जो ट्रायंगल आहे कॉग्निटिव्ह ट्रायंगल हा बघण्याची इथे अतिशय फार मोठी नितांत गरज आहे. तर हा कसं काय, ही प्रक्रिया कशी होते? तर स्टिम्युलस समजा इथे आपल्याला भीतीची भावना ही कशी काय तयार होते, तर मुळातच एक आपल्याला संकेत मिळतो
की आपण एक दृश्य बघितलं की बाबा एक कुत्रा भुंकतोय आपल्या अंगावरती, तो आपल्याकडे असा रागीटपणे बघतोय, समजा हे दृश्य आपण बघितलं तर आपल्या मनावरती त्याचा काहीतरी परिणाम होणार आहे, की एक काहीतरी निर्मिती होणार आहे एखाद्या भावनेची, आणि त्या भावनेमुळे आपल्याला काय होणार आहे, आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार आहे, आणि तो झाल्यामुळे आपला मेंदू आपल्या स्मृतीमधून काही या भीतीच्या ज्या काही स्मृती आहेत त्या स्मृती आपल्या जागृत करणार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पर्टिक्युलर संवेदनाचं जो अर्थ आहे तो भीती असा अर्थ आपल्याला इथे तयार होणार आहे. म्हणजे याचा उघड असा अर्थ इथे होतो की आपली भावना जी आहे आपल्या विचाराखेरीज आपल्या परसेप्शनमध्ये येत नाही. विचार आपण त्याच्यावरती करतो किंवा आपण बुद्धीद्वारे त्याला इंटरप्रिट करतो. आपला जो स्टिम्युलस असतो, आपला केवळची संवेदना असते, त्या संवेदनेला आपण असं इंटरप्रिट केलेलं असतं की ही फार मोठी भीती आहे आणि आता आपलं काहीतरी खूप मोठं वाईट होणार आहे आणि आता आपण मरूनच जाणार आहोत, असा काहीतरी पराकोटीचा विचार आपण तेव्हा करतो, आणि आपण एक तर दगड भिरकावतो त्या कुत्र्याकडे, त्याच्यातून अजून काहीतरी विचित्र परिस्थिती तयार होते, किंवा आपण पळतो. म्हणजे हे आपलं बिहेवियर त्यानंतर झालं की अशा पद्धतीचं. तर मुळातच ही प्रक्रिया चित्रकाराच्या संदर्भानं हे एकदमच वैज्ञानिक झालं, परंतु तुमच्या स्वतःच्या संदर्भामध्ये, दृश्याच्या संदर्भामध्ये, चित्र काढण्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीच्या भावना तुम्ही तुमच्यामध्ये येतात आणि त्याचं तुम्ही कसं चित्रामध्ये रूपांतर करता, याचं आपल्याला एक परामर्श घेतलाच पाहिजे. आणि असा परामर्श जेव्हा आपण घेतो तेव्हा असं लक्षात येतं की ह्या ज्या प्रतिमा असतात, आपण कुठल्याही प्रतिमेमध्ये कुठलीही भावना बघू शकतो, आणि हे केवळ रोपण केलेलं असतं, म्हणजे बोधनक्रियेच्या साह्याने आपण हे रोपण केलेलं असतं. तर इथे एक आपण उदाहरण बघूया की लुई फिलिप वन चं हे कॅरिकेचर डोमियरनी केलेलं आहे, रिअलिस्ट पेंटर जो आहे होता, आणि तो आद्य म्हणजे कॅरिकेचरचा तो जनक समजला जातो, की त्यांनी हे जे त्याचं चित्र काढलेलं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की पदच्युत झाला हा राजा नंतर, आणि मग जी काही ही पॉलिटिकल सिस्टीम होती या आधीची ती सगळी बदलली आणि डेमोक्रेसी नंतर आली, तर त्या काळी त्याला खूप विरोध होत होता आणि पूर्ण समाजातून त्याला विरोध होत होता. तर हे हा जो विरोध दर्शवण्यासाठी, त्याचं विडंबन करण्यासाठी, पेअरचा शेप जो आहे, पेअर या फळाचा आकार जो आहे, तो कशा पद्धतीने आरोपित केलेला आहे याच्या चेहऱ्यावरती, आणि तुम्ही जर त्याचा खरा चेहऱ्याचा बघण्याचा प्रयत्न केलात तर खरंच कसा काय बाबा पेअरचा आकार त्याच्या चेहऱ्यामधून दिसतो, असा एक प्रश्न तुम्हाला पडेल. परंतु हे आरोपण जे केलेलं आहे हे त्या केवळ त्या स्वतः त्या चित्रकाराने ते आरोपण केलेलं आहे, आणि ही त्याची स्वतःची तिथे कॉन्ट्रीब्युशन झाली. यातून तुम्हाला असं लक्षात येईल की बोधन प्रक्रिया काढून टाकणं अतिशय कठीण आहे कुठल्या कुठल्याही माणसाच्या संदर्भात. म्हणजे आपण असं चित्रकार म्हणून असं म्हणतो की नाही, एक दिवस सकाळी मला जाग आली आणि मला हे चित्र सुचलं आणि मी अतिशय आवेगामध्ये हे चित्र काढलं आणि तो क्षण अतिशय वेगळा होता. म्हणजे उत्स्फूर्तता असू शकेल, परंतु त्या उत्स्फूर्ततेच्या मागे कुठली तरी प्रक्रिया दडून राहिलेली असेल, ती कदाचित सबकॉन्शियस लेवलची प्रक्रिया असू शकते, आणि ती प्रक्रिया आपल्याला जेव्हा चित्रामध्ये आणायची असते तेव्हा आपण काहीतरी तंत्र शैली असं काहीतरी वापरत असतो, एखादी संकल्पना आपण त्याच्यामध्ये आणत असतो, तर आणि मग एक विविक्षित अशी प्रतिमेची आपण ओळख तयार करत असतो. मग आता मिशेलचाच हा एक डायग्राम इथे त्यांनी दाखवला आहे की इमेजेस कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात आणि इमेजेस म्हणजे एक्झॅक्टली काय. तर त्यांनी इथे वरती लिहिलंय बघा, लाइकनेस, रिझेम्ब्लन्स आणि सिमिलिट्यूड, म्हणजे सिमिलॅरिटी बेसिकली. तर मुळातच आपल्याला इमेज म्हणजे ह्या अशा किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या दृश्यातून आपल्याला काय जाणवतं, लाइकनेस, रिझेम्ब्लन्स, आणि याच्या पलीकडे जाऊन असं आपण म्हणू शकतो की काहीतरी विरोधाभास असंही काहीतरी जाणवत असतो, किंवा वेगवेगळे विविधता अशी पण जाणवत असते. तर त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे या इमेजेसचं. तर परसेप्च्युअल इमेज ही एक पहिली कॅटेगरी येते, म्हणजे आपल्या बोधनक्रियेतून आपल्याला जी इमेज समजते ती इमेज.
त्यासाठी सेन्स डेटा म्हणजे आपल्या इंद्रियजन्य जे आपला अनुभव असतो तो अनुभव तिथे महत्वाचा ठरतो. आणि त्याचे अपिअरन्सेस, त्याचे जे दृश्य, त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला अगदी क्लिअरली स्पीशीजच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला क्लिअरली आपल्याला लक्षात येत असतं आणि त्याची ओळख आपल्याला होत असते. आता डाव्या डाव्या साईडला त्यांनी दाखवलेलं आहे की पिक्चर्स म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की चित्र, या अर्थी कुठल्या पद्धतीच्या इमेजेस आपल्याला लक्षात येत असतात. त्याच्यामध्ये परसेप्च्युअल आणि ऑप्टिकल म्हणजे मिरर्स, प्रोजेक्शन्स, आपण त्या प्रतिमेचं काहीतरी रूपांतर करतो. आता कॅमेरा म्हणजे आपल्याकडे असं एक आता आयुध आहे की जेणेकरून आपण त्या प्रकाशाचं परावर्तन करून आपण ती इमेज परत तयार करत असतो. वेरएज ग्राफिक इमेज म्हणजे पिक्चर्स, स्टॅच्यूज, डिझाईन्स, आपण जे ड्रॉइंग्स करतो ती ग्राफिक इमेजेस. म्हणजे परसेप्च्युअल इमेज, ऑप्टिकल आणि ग्राफिक ह्या सगळ्यांच्या कॅटेगरीचं मिळून एक पिक्चर्स काहीतरी आपण करत असतो, तयार करत असतो. वेरएज इकडे इमेजेस आपण जेव्हा ह्या कॅटेगरीकडे बघू तेव्हा परसेप्च्युअल सेन्स डेटा हे तर आलंच त्याच्यामध्ये पण, आणि आपण दुसरं म्हणतो मेंटल इमेज म्हणजे ड्रीम्स असतील, आपली स्वप्न असतील, आपल्या स्मृती असतील, आपले काही कल्पना असतील आणि आपलं काहीतरी फॅन्टसी असेल, आपली काहीतरी एक अतिशय अतार्किक अशी काहीतरी आपली एक भावना किंवा कल्पना असेल, ते आपली स्वतःची एक मेंटल इमेज असते, स्वतःची मानसिक प्रतिमा असते. आणि व्हर्बल असते की मेटाफर्स असतात, उपमा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतीकं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची डिस्क्रिप्शन्स म्हणजे काहीतरी वर्णनात्मक असं काहीतरी त्याच्यामध्ये असतं. तर हे जे आहे हे सगळं इमेजेस म्हणजे इमेजेस ह्या तशा मानवी भावनेतून आपण तयार करतो, मानवी बुद्धीतून आपण तयार केलेले असतात. वेरएज आणि त्याचं रूपांतर आपण पिक्चर्समध्ये करत असतो. आता हे रूपांतर करण्यासाठी आपल्याला तंत्राची गरज असते. आता इथे फार मोठी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपण कला शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या डिझाईन असू दे, अप्लाइड आर्ट असू दे किंवा फाईन आर्ट असू दे, आपण काय शिकत असतो बरं ह्याच्यापैकी? आपण शिकत असतो या इमेजेसचं रूपांतर पिक्चर्समध्ये कसं करायचं, आणि हे पिक्चर्समध्ये झाल्यानंतर जो दर्शक आहे तो त्या पिक्चरचं रूपांतर पुन्हा त्याच्या स्वतःच्या मेंटल इमेजमध्ये कसं करेल. म्हणजे खरं तर तंत्र कशासाठी शिकायचंय की आपली मेंटल इमेज काय आहे ही स्पष्टता येणं आणि त्या मेंटल इमेजच्या अनुषंगाने एक पिक्चर तयार करणं हे समजलं पाहिजे. आणि हे करताना कदाचित त्या हत्तीकडे बघताना सगळे आंधळे आहे, म्हणजे जणू काय आपली स्थिती त्या आंधळ्यासारखी असते आपण जेव्हा कला शिक्षण घेत असतो की अरे मला वाटतंय की तो झाड आहे, झाडाचा बुंदा आहे, एखाद्याला वाटतंय तो ती मोठी भिंत आहे, एखाद्याला वाटतंय तो साप आहे, एखाद्याला वाटतंय अणकुचीदार भाला आहे. तर मुळात आपली काहीतरी एक वेगळीच कल्पना असते एखादं तंत्र शिकण्यामागची किंवा एखादं वस्तू जाणण्यामागची, आणि प्रत्यक्षात ते काहीतरी वेगळंच असतं. तर मुळातच नेमकेपणी आपण काय, दृश्य म्हणजे काय, प्रतिमा म्हणजे काय आणि या प्रतिमेतून आपण कशा पद्धतीचं चित्र तयार करतो आहोत याचा सांधा काय, याच्यामध्ये काय नातं आहे हे समजण्याची शक्यता कमी राहते. आणि आपण केवळ प्रतिमेची ओळखच तयार करण्यामध्ये मग्न होतो, शैली आपण तयार करण्यामध्ये मग्न होतो. आणि इथे बघूया की कशा पद्धतीने इमेज मेकिंगचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असतो, म्हणजे आणि तशा पद्धतीची प्रक्रिया ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेलेली असते. असं नाही आहे की केवळ फाईन आर्टिस्ट अशा पद्धतीची प्रतिमा वापरतात. त्याच्यामुळे लॉबस्टर आणि टेलिफोन हे जे एक शिल्प आहे असेंब्लाज पद्धतीचं, ज्याच्यामध्ये दोन वस्तूंचं एकत्रीकरण करून एक प्रतिमा तयार केली जाते, तर इथे आपल्याला लक्षात येईल की कसा लॉबस्टर हा जणू काही टेलिफोन सारखा त्याला दिसला म्हणून त्यांनी तिथे रिसिव्हर सारखा आणि तिथे नाही तो ठेवला आणि त्याच्यातून एक गंमत तयार झाली. आता ही जी गंमत जी झाली, समजा लॉबस्टर असाच विषय घेतला किंवा लॉबस्टर आणि फोन असा विषय घेतला, म्हणजे याच्यात दोन्ही भाग आहेत, लॉबस्टरही नुसता येऊ शकतो की आता इथे समजा की छोटीशी पर्स आहे तर त्या लॉबस्टरचा किती वेगळ्या पद्धतीने इथे मोटिव्ह तयार झाला आहे आणि त्या मोटिव्ह मधून ही छोटीशी पर्स किंवा बॅग कशा पद्धतीने एक वेगळा. आता इथला या लॉबस्टरच्या प्रतिमेचा अर्थ आणि इथला लॉबस्टरच्या प्रतिमेचा अर्थ अतिशय आमूलाग्र वेगळा आहे, परंतु काही घटक मात्र ते तसेच आहेत लॉबस्टरचे.
परंतु त्याची ट्रीटमेंट किती वेगवेगळ्या पद्धतीने इथे दिलेली आहे. हे तर डायरेक्टच लॉबस्टर अँड टेलिफोन्सच डायरेक्ट रूपांतर एखाद्या फॅशन ड्रेसमध्ये केलं गेलेलं आहे आणि ती गंमत त्याच्यामुळे तयार झाली. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही की ही कॉपी आहे, हे इन्स्पिरेशन आपण याला जनरली डिझाईनच्या भाषेत म्हटलं जातं की इन्स्पिरेशन घेऊन मी काहीतरी माझं स्वतःचे क्रिएशन करतो आहे. आणि कलेच्या भाषेत त्याला अप्रोप्रिएशनही म्हटलं जातं की मी दुसऱ्या चित्रकाराची प्रतिमा घेतोय आणि माझी प्रतिमा त्याच्याशी जोडून काहीतरी मी एक वेगळी प्रतिमा तयार करतोय. आता फोन आणि लॉबस्टर असं जर म्हटलं तर बघा हे लॉबस्टरचं टेलिफोनचं कव्हर कसं कशा पद्धतीने या क्रिएशनमध्ये तुम्हाला झालेलं दिसतं. आता इथे किती इंटरेस्टिंग हा शेप इथे तयार झालेला आहे. तर ही पण प्रक्रिया अशीच काहीतरी सिमिलर असणार जर आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तर. आणि हे जे इथे आपल्याला दिसतं आहे हे ऍक्च्युली लॉबस्टरच्या आकाराचं नेक वेट सिस्टीम तयार केलेली आहे, एक डिझाईन केलेलं आहे. आणि ही जी सिस्टीम आहे ही जे हे पोहणारे जे कॉन्टेस्टंट्स असतात त्यांना वापरण्यासाठी हे तयार केलेलं आहे. याच्यातून तुमच्या बॉडीचा जो बॅलन्स आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने, अर्थात त्याच्यामध्ये बरंच टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी ते तयार केलेलं आहे. परंतु त्याचा जो आकार आहे तो लॉबस्टर सारखा दिसतो म्हणून त्यांनी त्याला लॉबस्टर असं ब्रँडिंग दिलेलं आहे. तर आता एकच समजा प्रतिमा तुम्ही घेतलीत किंवा इथे दोन प्रतिमा जर घेतल्या तर त्या दोन प्रतिमांचं कशा पद्धतीने रूपांतर हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं, म्हणजे साधर्म्य, विरोधाभास, विकृती, विसंगती अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रक्रिया दृश्याच्या संदर्भात आपण वापरत असतो. आणि हा मला असं वाटतं खूप मोजक्याच आपण असं जर लिस्ट करायची झाली तर अतिशय छोटीशी लिस्ट तयार होईल हे करताना. कारण की एक लक्षात येईल की यामध्ये किती साधर्म्य आहे परंतु प्रतिमेमध्ये वेगळेपणा असल्यामुळे ह्या प्रक्रियेचं काहीतरी वेगळंच रूपांतर आपल्याला प्रतिमेमध्ये झालेलं दिसतं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा कसा वापर हा झालेला आपल्याला दिसतो. आणि क्रिएटिव्हिटी वेगवेगळ्या थिअरीज वापरून आपण हे करू शकतो. कारण आणि त्या थिअरीज का बरं अस्तित्वात आल्या असतील, कारण की आपल्याला लक्षात येतं की आपण आपली मन आणि बुद्धी खूप मर्यादित आहे. म्हणजे आपण आपण जे बघितलं आत्तापर्यंत, समजा आपण 20 वर्षाचे असू तर आपण पहिले 3-4 वर्ष सोडून दिली तर म्हणजे साधारणपणे आपण 14 वर्ष जे काही बघितलं असेल ते जे बघितलं आणि ते बघण्यातून जे आपल्याला समजलं तेच आपण वापरतो नवीन गोष्ट पाहण्यासाठी. तर मुळातच जी आपली सामग्री असते आपल्या मेंदूतली ती सामग्री झालेलीच नसते, बदललेलीच नसते, तीच सामग्री वापरून आपण नवीन प्रतिमा बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात की जेणेकरून आपल्याला जी आपली सामग्री आहे तीच तिच्यामध्ये भर घालता येईल. आपल्या मेंदूतली जी काही सामग्री आहे, ज्या काही मेमरीज तयार झालेल्या आहेत क्रिएटिव्हिटी संदर्भातल्या आणि इमेज मेकिंग संदर्भातल्या, त्या सामग्री आपण ती वाढवू शकू आणि डायनॅमिकरित्या अतिशय चॅलेंजिंगरित्या आपण ती वापरू शकू. आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी टेक्निक शिकवल्या जातं. आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन हा एक फार मोठा भाग असतो की दोन वस्तूंचं कॉम्बिनेशन आपण कसं करू शकतो आणि त्याच्यातून आपण कसं दृश्यांकन आपण करू शकतो, तर आणि मग त्याचं संयोजन कसं करू शकतो. आता इथे आपल्याला लँडिस फील्ड्स व्हिज्युअल डेव्हलपमेंट आर्टिस्ट आहे तो आणि अॅनिमेशनमध्ये काम करतो. तर हे करताना बघा ते एक साधं फळ आहे पाईंचं, त्या पाईंच्या पडलेल्या खाली फळातून एक कॅरेक्टर तयार झालंय बघा. आणि ते कॅरेक्टर नंतर मग अॅनिमेट केलंय त्यांनी आणि कशा पद्धतीने मग ते एखाद्या अॅनिमेशनच्या चित्रपटामध्ये ते वापरलं गेलेलं असेल. तर मुळात आता इथे सुद्धा तेवढ्याच ताकदीची प्रतिमा वापरलेली आहे. म्हणजे असं नाही आहे की बाबा फाईन आर्टमध्येच तशा पद्धतीच्या ताकदीच्या प्रतिमा तयार होतात. अॅनिमेशन फील्डमध्ये सुद्धा अशा कितीतरी उदाहरणं तुम्हाला सापडतील की अतिशय फॅब्युलस प्रतिमा निर्मिती त्याच्यामध्ये असते. आणि त्यासाठी ते जे कलाकार मंडळी करत असतात ते किती इंटरेस्टिंग असतं आणि हे आपण जनरली बघत नाही. म्हणजे आपण जर फाईन आर्टमध्ये असू तर आपण म्हणून नाही हे अॅनिमेशन आहे हे मी कशाला बघू, तर असं करून नाही चालणार. आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक काम करत असतात आणि त्याची समज ही डेव्हलप होत असते. आता इथे बघा हा काळा आकार म्हणजे जणू काही त्या हा इथे पक्षाचा इथे तुम्हाला एक आकार दिसतो. प्रभाकर बर्वे माझे आवडीचे चित्रकार, कारण की त्यांनी अशा पद्धतीच्या पिक्टोरियल प्रतिमांचा इतका वापर केलेला आहे त्यांच्या चित्रांमध्ये आणि त्यातून
ते काहीतरी व्यक्त करत असतात आणि हे जे काही व्यक्त करत असतात ते भाषिक स्वरूपाचं नसतं प्रत्येक वेळेस. हे अतिशय वेगळ्या संवेदनेकडे तुम्हाला ते घेऊन जातात. तर इथे उलटा पक्षाचा तिथे तुम्हाला डोकं दिसतं आहे आणि तो पक्षाची चोच उघडी आहे आणि मग तो काळा आकार जेव्हा तुम्ही त्याच्याशी निगडीत करता, कशा पद्धतीने निगडीत करता, तर तो डेफिनेटली त्याच्या आवाजाचा आकार आहे की काय, किंकाळीचा आकार आहे की काय, आणि ही किंकाळी मग नंतर भाषिक त्याला इंटरप्रिटेशन तयार होतं की मग तिथे विहीर आहे आणि ती नेमकी विहीर कदाचित ती कोरडी पडलेली असेल, असं काहीतरी आपण त्याच्याशी अर्थ जोडतो. अर्थात तो महत्वाचा नाही इथे अर्थ, परंतु अशा पद्धतीची पिक्टोरियल अर्थाने जरी आपण बघितलं तर किती इंटरेस्टिंग प्रतिमा निर्मिती होऊ शकते. आणि त्यासाठी रिकर, पॉल रिकरचं आपण इथे एक मॉडेल बघूयात की परसिव्ड इमेज असते, आपण एक परसिव्ह केलेली इमेज असते, इंटरप्रिट केलेली इमेज असते, आणि त्याच्या आधी रॅटिनल इमेज आणि ह्या सगळ्या आपण मगाशी जो भाग बोललो तो याच्या आधीचा भाग झाला, आणि त्याच्यातून एक मेंटल इमेज तयार होते, त्याच्यातून आपल्याला एक आपल्या मनातली एक प्रतिमा आपली तयार होते आणि ती प्रतिमा आपण एक्सटेरियराइज इमेजमध्ये कन्वर्ट करतो. तर प्रभाकर वरवेंनी त्यांच्या ज्या डायरीज लिहिलेल्या आहेत त्या डायरीज या एक्सटेरियराइज इमेजमध्ये कसं मेंटल इमेजचं रूपांतर कसं एक्सटेरियराइज इमेजमध्ये होतं याची प्रक्रिया विशद करणाऱ्या त्या डायऱ्या आहेत. कम्युनिकेशनमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा आपण तोच मुद्दा पुढे घेतोय. आणि चौथी क्रांतीचा मुद्दा जो आहे की दृश्य संस्कृती म्हणजे काय, तर ह्या सगळ्या ज्या प्रतिमा आहेत त्यांचा आपण कसा उपभोग घेतो आहोत आणि कशा पद्धतीने वापर करतो आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, हा क्षेत्र आहे. आणि हा जो हे एक वेगळं क्षेत्र आहे म्हणजे कल्चरल स्टडीजचं ते एक क्षेत्र आहे आणि याचा अभ्यास डिझाईनच्या अभ्यासक्रमामध्ये असतो. आणि ह्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की कशा पद्धतीने प्रतिमेच्या प्रतिमेची प्रतिमा असं काहीतरी त्याच्यातून तयार होत असतं. म्हणजे आता इथे आपण बघितलं तर लक्षात येईल की एम सी एशर हा जो ग्राफिक पोलिश ग्राफिक डिझायनर आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने ह्या सॉरी डच आहे तो, आणि त्यांनी कशा पद्धतीने आर्किटेक्चरचा वापर करून आणि दृश्य गफलती ज्या होऊ शकतात 2D आणि 3D याच्यामधल्या, त्यातून कशा पद्धतीच्या इंटरेस्टिंग इमेजेस तयार केलेल्या आहेत आणि हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुम्ही जर बघितलं असेल. आणि त्याच्यातून इन्स्पायर्ड हा एक गेम आहे ज्याचं नाव आहे मॉन्युमेंट व्हॅली. हा जो तुम्ही खेळलात तुम्हाला थोडेसे पैसे देऊन तुम्हाला तो विकत घ्यावा लागतो मला असं वाटतं, आणि त्याला 2015 बेस्ट गेमचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. तर बघा कशा पद्धतीने एका आर्टिस्टच्या इन्स्पिरेशन घेऊन वेगळ्या पद्धतीचा एक गेम तयार झालेला आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग गेम आहे. तुम्ही प्रत्येकाने हा खेळला पाहिजे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल मी काय म्हणतोय ते. तर आणि इथे पुन्हा परत एकदा बर्वेंची प्रतिमा की बटन आणि फळ काहीही संबंध नाही. आणि आता जर आपण विचार केला तर आता आपल्याला कम्प्युटरच्या सहाय्याने अशा पद्धतीच्या अनेक प्रतिमांचं सरमिसळ करून आपण काहीतरी वेगळं तयार करत असतो. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिमांची सरमिसळ करून आपण कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी ही आणू शकतो. तर आधी आपण हा कोट वाचूया. याच्यामध्ये व्हिजन आणि व्हिज्युअलिटी म्हणजे दृश्य संस्कृतीचं हे मूळ आहे की एक्झॅक्टली व्हिज्युअलिटीची कन्सेप्ट काय आहे आणि व्हिजनची कन्सेप्ट काय आहे, ह्याच्यामध्ये दोन ह्या ज्या दोन टर्म्स वापरल्या जातात आपल्या क्षेत्रामध्ये या टर्म्सचा इथे चांगला उहापोह केलेला आहे. तर ते आपण बघूयात. देर इज अ डिस्टिंक्शन बिटवीन व्हिजन अँड व्हिज्युअलिटी. व्हिजन इज व्हॉट द ह्युमन आय इज सायकोलॉजिकली केपेबल ऑफ सीईंग. आणि व्हिज्युअलिटी ऑन द अदर हँड रेफर्स टू द वे इन विच सीईंग इज कन्स्ट्रक्टेड इन मेनी वेज. हाव वी सी, हाव वी आर एबल टू or allowed to, allowed or made to see, and how we see this seeing and the unseeing is actually visuality. Manje yacha madhe don atishay mulabhut farak hai. Vision madhe apan aplya vayaktik pratime prakriye vishay bolto ahe ani visuality madhe apan culture vishay bolto ahe, apan bahya jaga vishay bolto ahe. Kasha paddhatine aplyavarti influence hot asto aplya baherchya jagacha आणि त्यामुळे आपण कशा पद्धतीने प्रतिमांच्याकडे बघत असतो आणि आपल्याला कसं अलाउड केलेलं असतं एखादी प्रतिमा बघायला आणि प्रतिबंधित केलेलं असतं दुसरी प्रतिमा बघायला. आणि आपण हे सगळं बघतोय का, म्हणजे आपली बघण्याची जी प्रक्रिया आपण बघणं हे पण व्हिज्युअलिटीमध्ये येतं.
आणि न बघणं म्हणजे अनसीन, आपण काहीतरी बघतही नसतो, तर ते पण याचा भाग येतं. तर त्याच्यामुळे किती व्याप्ती व्हिज्युअलिटी या कॉन्सेप्टमध्ये झालेली आहे, आणि ती केवळ चौथ्या क्रांतीमुळे झालेली आहे. चौथी क्रांती म्हणजे आपलं जे डिजिटल युग आहे ते म्हणजे चौथी क्रांती असं आपण म्हणतो. तर मुळातच ह्या व्हिज्युअलिटीच्या कन्सेप्ट विषयी आपण चित्रकार लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे प्रतिमा निर्मिती, कलावस्तू आणि निर्मिती व मूल्यव्यवस्था या सगळ्याचा आपण विचार इथे केला पाहिजे. त्याच्यामुळे असं गरजेचं नाही आहे की आर्ट मार्केट हे एकच डेस्टिनेशन नाही आहे, म्हणजे हे एक डेस्टिनेशन झालं, हे एक व्यवस्था झाली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि त्या व्यवस्थेकडे आपण बघितलं पाहिजे. कदाचित अभिजात कला ही काळ व संयम यातून संवेदनशीलतेचं संयोजन करते, आणि असं करण्यातून तुमची जी काही कॅरेक्टर आहे, स्वतःचं कॅरेक्टर त्या पर्टिक्युलर तुम्ही निर्माण केलेल्या प्रतिमेशी जुळणं, असं काहीतरी याच्यातून याच्यात असतं. आणि त्याच्यामुळे थांबणं, बऱ्याच वेळ थांबणं हे कदाचित तिथे गरजेचं असतं. कदाचित प्रतिमा तीच असू शकते, म्हणजे तशाच प्रकारची असू शकते जशी बाहेर एखादी प्रतिमा तयार केली जाते, परंतु असा काळ आणि असा संयम कदाचित त्याच्यामध्ये नसतो. त्याच्यामुळे अशी जर क्लॅरिटी आपल्याला आली तर हा जो गोंधळ आहे, कला, कलाक्षेत्र, कला बाजार, कलाकाराचे स्थान, या अतिशय वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, भिन्न गोष्टी असू शकतात. आणि काही लोकांच्यासाठी यातल्या दोन घटकांचे म्हणजे एक नाळ बसू शकते. काही लोक कलाच आणि कलाक्षेत्राशी त्यांची नाळ बसू शकते, काही लोकांची कलाक्षेत्राशी आणि कला बाजारामध्ये त्यांचं कनेक्शन होऊ शकतं. तर ह्या व्यतिरिक्त अनेक आजूबाजूला अशी व्यवस्था आहे. आणि हे जे शेवट आपण यांनी करतो आहे, सेल्फ पोर्ट्रेट बाय डेव्हिड हॉकनी, कसा तो आरशात बघून स्वतःचं एक सुंदर, एक अतिशय नैसर्गिक असं चित्र काढतो आहे. कुठल्याही प्रकारची अभिनिवेश किंवा कुठल्याही पद्धतीचं काहीही कंपल्शन न आणता अशा पद्धतीने मुक्त रीतीने स्वतःचं चित्र काढू शकणं हा खूपच एक म्हणजे हा बघण्याचा जो काही आनंद आहे, अशा पद्धतीची प्रतिमा बघणं खूपच रेअर झालेलं आहे. म्हणजे आपण काहीतरी असं आपले प्रत्येक चित्र जे काही आपण बघतो फेसबुकवरती किंवा इन जनरल गॅलरीमध्ये जाऊन, त्याच्या मागे किती मोठा अभिनिवेश असतो की बाबा काहीतरी ग्रेट करतो आहोत किंवा असं काहीतरी विशिष्ट वेगळं करतो आहोत आणि त्याचा अर्थ हा असा आहे. गरजेचं नाही आहे की अशा पद्धतीचीच प्रतिमा निर्मिती ही आपल्याला करायची आहे. कन्व्हेन्शन पासून आपण वेगळे जर झालो तर कदाचित आपल्याला काहीतरी नवीन करता येऊ शकतं. तर प्रतिमा निर्मिती हा आजचा विषय होता, आणि या संदर्भात जे काही विचार माझ्या मनात आले ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं अजिबात नाही की ही काळ्या दगडावरची रेग आहे. मला आता ह्या क्षणाला जे वाटतंय ते मी इथे बोललो आहे. कदाचित अजून काही दिवसांनी आपण जो बोललो, कदाचित ह्या माझ्या जाणीवेमध्ये काही बदल झालेले असतील आणि तुमच्याही जाणीवेमध्ये काही बदल झालेले असतील. थँक्यू.